माणसाच्या निर्दयीपणाचा कळस लातूर जिल्ह्यातील अजनसोंडा तालुका चाकूर येथील घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. 4 ते 5 तासांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक अजनसोंडा येथील नरसिंह मंदिराच्या बाजूस काटेरी झुडपात कपड्यात गुंडाळून फेकून दिले. ही बाब मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर गावातील तरुणांनी त्या अर्भकास चाकूर येथील डॉक्टर लक्ष्मण कोरे यांच्या कोरे हॉस्पिटल येथे ताबडतोब दाखल करण्यात आले. उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर कोरे यांनी सांगितल्यानंतर चाकूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक मोरे यांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांनी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचार व सुश्रूषेसाठी दाखल करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज महाराष्ट्र टुडे, लातूर. माझं नाव माने आबासाहेब संघाम, राहणार अजनसोंडा बुजरुक. ही बाळ एका परसामध्ये आम्हाला थोडं देवदर्शनाला गेल्यामुळे निदर्शनात आलं. त्याच्या अंगाची परिस्थिती भरपूर बिकट होती. त्याच्या अंगावर धोंडे होते. आम्ही बॅटरी लावून इथं काय बघितल्यानंतर आम्हाला बाळ ही समजून आलं की जिवंत असल्यामुळं आम्ही तिथून सगळ्या गावकऱ्याच्या सरपंचाला फोन करून बोलवला. सरपंचाच्या सगळ्याच्या निदर्शनात ही बाळ तिथून हलवलं. तिथून कोरे चाकूरला कोरे साहेबाच्या दवाखान्यात आणलं. त्याला दाखवलं बाळ तंदुरुस्त आहे. आता इथून पुढे पोलीस स्टेशनला आम्ही बाळ देत आहोत.